डॉक्टर अभिषेक शिंदे केअरवेल सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल आणि अरुण जॉईंट रिप्लेसमेंट सेंटर औरंगाबाद येथे कार्यरत आहे. आज आपण फ्रोझन शोल्डर म्हणजे जो तुमचा जर खांदा हा स्टिफ झाला असेल, स्टिफ खांद्याचे काय कारण आहे, म्हणजे स्टिफ खांदा जर खांदा असेल तर त्याला काय केलं पाहिजे, तर ज्याला आपण फ्रोझन शोल्डर नॉर्मल मेडिकल लँग्वेजमध्ये किंवा पेशंटच्या लँग्वेजमध्ये ज्याला आपण फ्रोझन शोल्डर म्हणतो, ते फ्रोझन शोल्डरची कांदे काय, म्हणजे जनरली खांद्याचा सांधा जसं लास्टच्या व्हिडिओमध्ये पण सांगितलं, त्या बॉल अँड सॉकेट जॉईंट असतो जो इथोमोडल हेड आणि स्कॅपुलाच्या ग्रेनाडपासून बनलेला असतो आणि त्याच्या अवतीभोवती खांद्याच्या मुवमेंटसाठीचे जे मसल्स असतात त्याला आपण रोटेटर कफ म्हणतो, जे की चार स्नायूपासून बनलेलं असतं. फ्रोझन म्हणजे काय, त्याच्या अर्थामध्येच त्याचा मिनिंग म्हणजे त्याच्या शब्दातच त्याचा अर्थ दडलेला आहे, म्हणजे जो सांध्याची जी हालचाल आहे किंवा खांद्याची जी हालचाल आहे ना ती कमी होऊन जाते आणि तो स्टिफ होऊन जातो. याची कारणे काय, जनरली हा फ्रोझन शोल्डर सगळ्यात महत्वाचं म्हणजे डायबिटिक पेशंटमध्ये हे खूप कॉमन आहे, महिलेमध्ये ॲज वेल ॲज पुरुषांमध्ये, किंवा हा इडिओपॅथिक पण असू शकतो, म्हणजे याचं कारणही काही सांगता येत नाही, किंवा पोस्ट ट्रॉमॅटिक सुद्धा, म्हणजे काही मार लागला असेल तर त्याच्यामुळे पण फ्रोझन शोल्डर होतो, किंवा जर कॅल्सिफिक टेंडिनायटिस म्हणजे जर कॅल्शियम स्नायूमध्ये जर डिपॉझिट झालं असेल तर त्याच्यामुळे सुद्धा फ्रोझन शोल्डर होऊ शकतो. तर या फ्रोझन शोल्डर जर झालं असेल तर जनरली काय असतं, त्याचे लक्षणं काय असतात, एक तर सुरुवातीला म्हणजे ते वेगवेगळ्या फेजेसमधून किंवा वेगवेगळ्या स्टेजमधून तो जातो. जनरली त्याचे तीन फेजेस असतात, जनरली सुरुवातीला पेन असतं, पेन नंतर आणि स्टिफनेस असतो, आणि त्याच्यानंतर पेन हळूहळू कमी येतो आणि फक्त स्टिफनेस लागतो. स्टिफनेस म्हणजे सांध्याची हालचाल कमी होते. सगळ्यात पहिली महत्वाची म्हणजे पेन इतका प्रचंड असतो की दैनंदिन जीवनातल्या ऍक्टिव्हिटी करताना म्हणजे हेअर कोमिंग, वॉशिंग या सगळ्या ऍक्टिव्हिटीमध्ये तुम्हाला त्रास होतो. स्टिफनेस म्हणजे हा आपला खांद्याचा जो हात आहे तो ठराविक वर जायला, पर्टिक्युलरली अबडक्शन आणि मागे जायला ज्याला आपण इंटरनल रोटेशन म्हणतो, ही सगळ्यात फर्स्ट मुवमेंट अफेक्ट होते फ्रोझन शोल्डर मध्ये. त्याच्यामुळे जे दैनंदिन जीवनातले जे काम आहेत म्हणजे पाणी पिणे, केस विंचरणे याला सुद्धा त्रास होऊ शकतो. तर या असं जर फ्रोझन शोल्डर असेल तर नेमकं त्याला काय करायला पाहिजे, म्हणजे जर तुम्ही ऑर्थोपेडिक सर्जनकडे तुम्हाला दाखवून त्याला त्याच्या ग्रेडिंगनुसार किंवा त्याच्या सिव्हिरिटीनुसार त्याला वेगवेगळ्या पद्धतीचे ट्रीटमेंट असतील. सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपण अँटी इन्फ्लॅमेटरी देतो, ज्याच्यामध्ये ज्याला पेन किलर किंवा अँटी इन्फ्लॅमेटरी म्हणतो, पण त्या अँटी इन्फ्लॅमेटरी आणि पेन किलर सोबत ठराविक प्रकारच्या फिजिओथेरपीचा हा फार महत्वाचा रोल आहे फ्रोझन शोल्डर. फिजिओथेरपी म्हणजे खांद्याची व्यायाम प्लस खांद्याची काही इंटरफेरेन्शियल थेरपी किंवा अल्ट्रासोनिक थेरपी हे त्याप्रमाणे घ्यावे लागतात. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे मी प्रत्येक पेशंटला माझ्या ओपीडीमध्ये ते सांगतो की जर फ्रोझन शोल्डर असेल तर व्यायाम आणि व्यायाम हा सगळ्यात महत्वाचा पर्याय आहे फ्रोझन शोल्डरसाठी. ही व्यायाम करून किंवा अँटी इन्फ्लॅमेटरीने सुद्धा जर पेन नाही राहिलं किंवा स्टिफनेस नाही राहिला तर आपल्याला काही सेमी इन्वेझिव्ह आणि काही इन्वेझिव्ह अशा प्रकारच्या सर्जरी आहेत. सेमी इन्व्हेझिव्ह मध्ये ज्याला आपण म्हणतो मोका, ज्याला मॅनिप्युलेशन अंडर जनरल अनेस्थेशिया, म्हणजे आपण पेशंटला भूल देतो आणि भूलेमध्ये त्याचा जो सांधा आहे ज्याला आपण फ्रोझन म्हणतो, किंवा ॲडेझिव्ह कॅप्सुलायटिस असतो, म्हणजे सांध्याच्या अवतीभोवतीचे कॅप्सूल, चिटकलेले कॅप्सूल किंवा चिटकलेले स्नायू आपण मोकळे करतो भूल देऊन, आणि त्याच्यामध्ये आपण इंट्रामस्क्युलर म्हणजे इंट्रा आर्टिक्युलर काही स्टिरॉइड किंवा काही PRP इंजेक्शन सुद्धा आपण देऊ शकतो, जेणेकरून ते जे सांध्यामध्ये झालेले इन्फ्लामेशन आहे किंवा सूज आहे ती कमी होते आणि सांधा मोकळा होण्यास मदत होते. ही झाली मॅनिप्युलेशन अंडर जनरल अनेस्थेशिया. दुसरं आहे सीएम गायडेड, सीएम अंडर आपण हायड्रो डिस्टेन्शन सुद्धा करू शकतो. हायड्रो डिस्टेन्शन म्हणजे काय करतो, या पद्धतीमध्ये आपण सुद्धा पेशंटला पूर्ण भूल दिल्या जाते आणि जसं एक्सरे आपण शूट करतो तसं ऑपरेशन थिएटरमध्ये सीएम नावाची मशीन असते, त्याच्या गायडन्सद्वारे आपण शोल्डरमध्ये म्हणजे शोल्डरच्या सांध्यात निडल टाकतो आणि सलाईनने तो सांधा फुगवल्या जातो आणि ज्याच्या कोडमुळे जो चिटकलेले कॅप्सूल आहेत किंवा चिटकलेले जे स्नायू आहेत ते मोकळे होतात. दॅट इज कॉल्ड हायड्रो डिस्टेन्शन. सगळ्यात आणखी ॲडव्हान्स किंवा वेगळ्या पद्धतीची जी ट्रीटमेंट आहे ते आर्थ्रोस्कोपिक कॅप्सुलर रिलीज किंवा आर्थ्रोस्कोपिक डिब्रॅडमेंट ज्याला आपण म्हणतो,
या पद्धतीमध्ये पूर्ण भूल देऊन आपण दुर्बिणीद्वारे जे सांध्यामध्ये जे कॅप्सूलला आलेली सूज आहे ते आरएफ रेडिओ फ्रिक्वेन्सी ॲब्लेशननी ती सूज आपण कमी करतो आणि जे चिटकलेले कॅप्सूल आहेत ना ते रिलीज करतो, ज्याच्यामुळे पेशंटला बऱ्यापैकी चांगला फरक पडतो. ह्या वेगवेगळ्या पद्धतीच्या ट्रीटमेंट आहेत मित्रांनो. अजूनही तुम्हाला याबद्दल काही शंका असतील तर तुम्ही खालच्या ॲड्रेसवर आपल्या केअरवेल सुपर स्पेशालिटीच्या मला संपर्क साधू शकता. धन्यवाद.